शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी युती तोडल्याची घोषणा करताच पुण्यात सेना कार्यकर्त्यांनी आपल्याला तिकीट मिळणारच या आविर्भावात फटाके फोडून डीजेच्या तालावर जल्लोष साजरा केला। यावेळी शहराध्यक्ष विनायक निम्मन यांनी भाजपची आता सत्तेची सूज उतरेल असा विश्वास व्यक्त केला। जिल्हा परिषद महापालिका निवडणुकीसाठी सेना भाजपची युती होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते। सेना कार्यकर्तेही आता स्वबळावर या निवडणुका लढवाव्यात अशी मागणीही उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती। अखेर बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिवशी उद्धव ठाकरेंनी मुंबईत आता इथून पुढे युती होणार नाही असे जाहीर केल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला। पुण्यातही पुणे शहर सेनेच्या मुख्य शाखेसमोर महिलांनी आणि कार्यकर्त्यांनी डीजेच्या तालावर फटाके फोडून रंगाची उधळण करत जल्लोष केला। आता येणाऱ्या पालिका निवडणुकीत ताकदीने उतरण्याची घोषणाही केली। स्वतंत्र लढण्याची घोषणा आदरणीय उद्धव साहेबांनी केली। खऱ्या अर्थाने शिवसेनेचा हा स्वातंत्र्य दिन म्हणला तर काही हरकत नाही आणि या घोषणेचं स्वागत संपूर्ण महाराष्ट्रभर त्या ठिकाणी शिवसैनिक करतायत। गेले 25 वर्ष सातत्याने ज्या भाजपला शिवसेनेने बोट देऊन वाढवलं शिकवलं चालायला शिकवलं अशी भाजप थोडी सत्तेची मस्ती आल्यानंतर ज्या भाषेत शिवसेनेची वागवू लागली शिवसेनेची अवहेलना करू लागली आणि योग्य वेळी आदरणीय उद्धव साहेबांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला। आम्ही सर्व शिवसैनिक उद्धव साहेबांच्या पाठीशी पूर्णपणे आहोत। त्यांनी घेतलेला निर्णय आम्हा शिवसैनिकांची ताकद महाराष्ट्रामध्ये वाढवल्याशिवाय राहणार नाही आणि मला खात्री आहे या सर्व निवडणुकांमध्ये विशेषतः पुणे शहरामध्ये जी भाजपला सत्तेची सूज आलेली आहे ती सूज शिवसेना घालवल्याशिवाय राहणार नाही असा आम्हाला ठाम विश्वास आहे।